आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य न्याय व हक्कासाठी सदैव आपल्या सोबत जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। भुसावळ तालुक्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या धरणाला गळती लागली असून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना कोकणातील तिवरे धरणाच्या दुर्घटनेची आठवण झाली असून वेळीच वजरखेडा येथील धरणाची दुरुस्ती न केल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे। युती शासनाच्या काळात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हतनूर धरणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून साठवण्यासाठी वजरखेडे येथे धरणाच्या कामास मंजुरी मिळवून हे काम सद्यस्थितीत पूर्णत्वास आणले आहे। या धरणातील पाण्याच्या मुक्ताईनगर भुसावळ बोदवड या तालुक्यासह विदर्भातील काही भागातील शेताला सिंचनासाठी उपयोग होणार आहे, त्यामुळे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष घालून धरणाची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा नागरिकांसह शेतकऱ्यांकडून केली जात आहे। जर का वेळीच या धरणाची दुरुस्ती झाली नाही तर भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे। एकीकडे प्रशासनाचे अधिकारी हे गळती धरणातून होत नसून दीपनगरला पाणी पुरवठा होणाऱ्या पाईपातून होत आहे असे सांगत आहे, मात्र याच धरणाच्या पाण्याची नासाडी या गळतीद्वारे होत असून भविष्यात एक संभाव्य धोका उद्भवू शकतो हे मात्र अधिकारी नाकारत आहे। ओझरखेडा धरणातून दीपनगरला अजून पाणी जात नाहीये। ओझरखेडा धरणातून दीपनगरला पाणी हे बंदिस्त पाईपाद्वारे जाणार आहे। त्याच्यामुळे त्या आहे असं म्हणता येणार नाही। ते अंतर्गत लिकेज आहे ते मला आता अधिकाऱ्यांनी चेक करायला पाहिजे होतं। मला असं तुमच्या माध्यमातूनच ही माहिती सगळी कळालेली आहे, कारण मागे जेव्हा माननीय जलसंपदा मंत्री आणि मी तिथे विजिटला गेलो होतो त्या धरणाचे पाणी आम्ही केले आणि तापी नदीचं वाया जाणारं पाणी आपण चेक करून ते घेतलेलं आहे या ओझरखेडा धरणामध्ये, जेणेकरून दीपनगरलाही त्याचा फायदा होईल आणि आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना या धरणाचा फायदा होईल। पण आता तुमच्या माध्यमातून जे कळलं आहे ते जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं जाईल आणि जर त्याच्यात अधिकाऱ्याने हायगाई केली असेल तर निश्चितपणे जलसंपदामध्ये त्यांच्यावर कारवाई करतील। धरणाचं मेन धरणाचं लिकेज वगैरे नाही आहे, ते इथं इंटरनल जो त्यांनी बांधलेला आहे डिवायडर त्याच्यातलं लिकेज आहे, पण तरी देखील जर पाणी वाया जात असेल खबरदारी घेतली गेली पाहिजे होती। जलसंपदा मंत्र्यांना सांगून जर असं काही दुर्लक्ष झालं असेल तर त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला लावली। मेन धरणाचा पार्ट नाही येतो जे तुम्ही दाखवता येतो, माझ्या मते तरी मी प्रत्यक्षात पाहिलं नाही ते, पण माझ्या अंदाजाने तो मेन धरणाचा पार्ट नाही येतो आणि दीपनगरला आज तरी तिथून काही पाणी जात नाही आहे। दीपनगरला जे काही पाणी जाईल ते बंद पाईपलाईनद्वारे जाणार आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।